फ्रेंड्स एंड वेलकम बैक टू माय चैनल। आज आपण बघणार आहोत कलेजी फ्राई इन ग्रीन मसाला। म्हणजेच मटण जे लीवर असतं ते आपण ग्रीन मसाल्यामध्ये ही रेसिपी करणार आहोत। रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपण इथे बघून घेऊया। इथे साधारण अर्धा किलो होईल एवढं मी कलेजी घेतली आहे। साधारण 500 ते 600 ग्रॅम आहे ही कलेजी। त्याला मी थोडंसं हळद मीठ लावून पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घेतलं आहे। त्यानंतर इथे आपल्याला ग्रीन पेस्ट लागणार आहे, आलं लसूण मिरची आणि भरपूर कोथिंबीर। बारीक चिरलेला कांदा लागणार आहे, बारीक चिरलेला टोमॅटो, थोडे ड्राय स्पायसेस, तमालपत्र, मिरी आणि लवंग, मीठ, हळद, जिरं पावडर आणि गरम मसाला। साधं सोपं साहित्य आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे। आपण ही सुरुवात करूया। सुरुवातीला एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला तेल लागणार आहे। इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे म्हणून थोडासा कलर चेंज वाटेल तुम्हाला। तुमच्याकडे जे एडिबल ऑइल तुम्ही वापरता ते तुम्ही वापरू शकता। त्यामध्ये सुरुवातीला घालूया तमालपत्रे, लवंग आणि मिरी। थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे कांदा। आणि आता हा कांदा छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। हे मंद गॅसवर आपल्याला एक साधारण 5 ते 6 मिनटं लागतील। हा कांदा मी व्यवस्थित परतून घेते आणि नंतर आपण पुढची रेसिपी बघूया। लिव्हर जे मी घेतलेलं होतं किंवा कलेजी घेतलेली होती ती मी अर्धा किलो साधारण होईल एवढी घेतलेली। त्याला 1 चमचा हळद लावला आहे, 1 चमचा मीठ लावलेलं आणि थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये मी थोडा वेळ ठेवलेलं होतं, एक साधारण 15 ते 20 मिनटं, जेणेकरून त्याला जर वेगळा वास वगैरे त्याला येणार नाही आणि त्याचा कलरही थोडासा चेंज होतो, व्हाईटिश होतो आणि व्यवस्थित ही धुतली जाते कलेजी। आता कांद्यामध्ये ही आपण जी कलेजी आहे ती घालून घेऊया आणि आता ही नुसती पाणी न घालता परतून घ्यायचं आहे। याला मस्त पाणी सुटतं आणि त्याचमध्ये आपल्याला ही रेसिपी शिजवायची आहे सगळी, त्याच्यामुळे कुठलंही ॲडिशनल पाणी याच्यामध्ये नाही घालायचं आहे। आता ह्याला पण आपल्याला साधारण 5 ते 6 मिनटं परतून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने त्याला भरपूर पाणी सुटतं। आता हे थोडंसं पाणी आटेपर्यंत आपण अजूनही परतूया। शक्यतो झाकण नको ठेवू, झाकण ठेवलं तर आणि त्याला पाणी सुटत राहील आणि कलेजी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही। आणि आपण जे हळद आणि मीठ लावून थोडा वेळ पाण्यात सुरुवातीला जे ठेवून घेतलं आहे त्याने ही खूप घट्ट होणार नाही कलेजी, छान सॉफ्ट अशी होते। अशा पद्धतीने आता ही कलेजी पण तुम्हाला दिसली असेल की ही पण शिजत आली आहे। आता याच्यामध्ये आपण घालूया ग्रीन पेस्ट, आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर। प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। लसूण आणि आलं, आल्याच्या पेक्षा जास्ती आपल्याला लसूण पाकळ्या लागणार आहेत। 2-3 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत मोठ्या होत्या आणि भरपूर कोथिंबीर घातली आहे। याचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकता। तुम्हाला जर तिखट कमी हवं असेल तर तुम्ही एखादी मिरची घालूनसुद्धा ही पेस्ट करू शकता। आता आपण या ग्रीन पेस्टमध्ये हे व्यवस्थित शिजू दे जेणेकरून त्याला छान फ्लेवर येईल। त्याच्यामध्ये आता आपण घालूया टोमॅटो जो आपण चिरून घेतला आहे तो घालूया आणि आता टोमॅटो याच्यामध्ये मस्त परतून घेऊया। चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खूप मस्त लागते ही रेसिपी। इवन तुम्ही राईसबरोबर पण सर्व करू शकता किंवा नुसती ड्राय तुम्हाला हवी असेल तर तशा पद्धतीची पण तुम्ही करू शकता। इथे मी थोडासा मसाला करणार आहे, थोडंसं ग्रेव्ही त्याला ठेवणार आहे। आता टोमॅटो पण त्याचा शिजत आला आहे। आपल्याला त्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतले ते ॲड करून घेऊया। ऑलरेडी मी हळद त्याच्यामध्ये लावलेली होती पण परत आता आपण थोडीशी हळद घालूया। हळद घातल्यामुळे ग्रीन कलर जो आहे रेसिपीचा तो पण एनहान्स होतो, त्यामुळे याच्यामध्ये आता 1/2 चमचा हळद घातले।
अर्धा चमचा जीरं पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर। हे पण प्रमाण, गरम मसाला पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीच्या प्रमाणे ठेवू शकता। आता हे परतून घेऊया आणि या मसाल्याचे फ्लेवर या रेसिपीला येऊ दे। छान आपण परतून घ्यायचं आहे। आता आपण थोडा वेळ हे झाकून ठेवूया जेणेकरून सगळे मसाले जे आहेत ते या रेसिपीमध्ये खूप छान मुरतील। साधारण 3 ते 4 मिनटं बारीक गॅसवर मी झाकून ठेवलं आहे, खूप जास्ती झाकून ठेवायची गरज नाही आहे। आणि अशा पद्धतीने आपलं कलेजी इन ग्रीन मसाला ही रेसिपी रेडी झाली आहे। तुम्ही अशा पद्धतीची कलेजी मसाला नक्की करून बघा, खूप छान लागतं टेस्टला। आणि कलेजी आहे ती तुम्ही चेक करू शकता शिजली आहे की नाही, ती मस्त शिजली आहे, ही छान सॉफ्ट झाली, एकदम घट्ट नाही झाली आहे कलेजी, अशा पद्धतीने मस्त सॉफ्ट झाली आहे। त्यामुळे रेसिपी आपली ऑलमोस्ट रेडी आहे। आणि कलेजी आहे ती कधी ना कधीतरी मधल्या मध्ये मध्ये आपल्याला ट्राय करायला पाहिजे, खायला पाहिजे। त्याच्यातून तुम्हाला व्हिटॅमिन बी हे जास्ती प्रमाणात मिळतं। त्याच्यामध्ये आपण घालूया मीठ। सुरुवातीला आपण मीठ फक्त कलेजीला लावून घेतलं होतं, नंतरच्या रेसिपीमध्ये ॲड केलेलं नव्हतं, त्या अंदाजाने तुम्ही मीठ घालायचं आहे। सुरुवातीला जर मीठ घातलं असतं तर खूप जास्ती अजून पाणी सुटलं असतं, पण मी रेसिपीचा शेवटी घालते आहे मीठ। आणि आता एकदा हलक्या हाताने हे परतून घेऊया। एक साधारण 15 ते 16 मिनटामध्ये ही रेसिपी रेडी होते टोटल, म्हणजे तुम्ही चॉपिंगपासून सुरू केल्यानंतरसुद्धा ही रेसिपी 15 ते 16 मिनटामध्ये रेडी होते। आता याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घातली आहे मी, तुम्हाला सुरुवातीला इन्ग्रेडियंटमध्ये फक्त मी दाखवायला विसरले होते, पण कसुरी मेथी घातल्यानंतर खूप छान त्याला टेस्ट येते। आणि थोडासा गरम मसाला मी अजून ॲड करते याच्यामध्ये आणि परतून घेऊया। मस्त अशी खमंग ही रेसिपी रेडी झाली आहे। मी इथे चपातीबरोबर सर्व्ह करणार आहे। तुम्ही पण अशा पद्धतीचं कलेजी इन ग्रीन मसाला नक्की करून बघा आणि कशी वाटली टेस्टला ती मला कमेंट करून कळवा।